नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा सामाजिक शास्त्र। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण 5वी ते 10वी स्टेट बोर्ड सामाजिक शास्त्रावरती महत्त्वाचे 35 प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, यातील काही प्रश्न आपल्याला महा टीईटी मध्ये जशास तसे विचारण्यात आलेले आहेत। आणि हा जे पूर्ण प्रश्न आहेत हे टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करून पीडीएफ डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे सामाजिक शास्त्रावरती स्पेशल प्रश्नसंच असणार आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे। पहा या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जो पूर्ण भारत देश आहे, पहा भारत देश, तर भारत देशाच्या कोणत्या साईडला म्हणजे कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य आहे। यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, कधीही नकाशाची वरची बाजू जी असते, वर दिलेली बाजू, ती उत्तर बाजू असते। म्हणजेच काय, तर वरची झाली उत्तर बाजू, खालची झाली दक्षिण बाजू। उजव्या साईडची पूर्व असते आणि डाव्या साईडची ही डाव्या साईडची पश्चिम असते। म्हणजे महाराष्ट्र हे जे आहे हे पश्चिम या साईडला आहे, म्हणजे दिशेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा भारतातील सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून खालीलपैकी कोणते ठिकाण ओळखले जाते। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहा। भारतातील अति दक्षिणेकडील भाग किंवा ठिकाण म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं, तर ते आहे पर्याय क्रमांक 2, तर इंदिरा पॉइंट हे जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती। या ठिकाणी हा प्रश्न खूप मित्रांनो महत्वाचा आहे। पहा आणि यामध्ये जे काही आपण 35 प्रश्न घेतलेले आहेत हे जशास तसे आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या खालील एमसीक्यू ज्या घेतलेले आहेत। मित्रांनो, यामधीलच काही आपल्याला 8 ते 10 प्रश्न हे जशास तसे विचारण्यात आले होते महा टीईटीसाठी। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती, तर तो आयोग आहे ऑप्शन क्रमांक 3 हंटर आयोगासमोर। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या कुशल नावाचा शोध कोणी लावलेला आहे। पहा कुशल नावाचा शोध कोणी लावला आहे जो की हाताचा कुशलतेने वापर करतो, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर लुई लिकी यांनी शोध लावलेला आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, देशात सर्वप्रथम भाषिक आधारावर प्रांत रचना डॅश राज्याची झाली। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला होता। हा प्रश्न आपल्याला विविध परीक्षेमध्ये विचारण्यात देखील आलेला आहे। तर आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम भाषिक आधारावर प्रांत रचना जी आहे ती आंध्र प्रदेश या राज्याची झालेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय। या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा विचारलेली आहे आणि हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। हा प्रश्न आपल्याला महा टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून घेणे किंवा लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 सार्वमत घेणे असं त्याला म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी कोणत्या परिषदेने प्रयत्न केले होते। हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे। तर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की सामाजिक प्रश्नांची चर्चा करून धर्म सुधारण्या जे आहे त्याला अनुकूल वातावरण निर्माण कसं व्हावं यासाठी प्रयत्न किंवा यासाठी काम कोणत्या परिषदेने केलेलं आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सामाजिक परिषदेने काम केलेलं होतं। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे। या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलेलं आहे। कधी कधी आपल्याला प्रश्न हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील विचारला जातो। या ठिकाणी 2 राज्य हे खूप महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे। 2 राज्य कोणकोणती आहेत तेही तुम्हाला मी सांगतो।
तर भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. पर्याय क्रमांक दोन, पहिल्या क्रमांकाचा आहे उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा महाराष्ट्र. तर हे दोन राज्य खूप महत्वाचे आहेत. ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी खालील पैकी कोणती आहे. या ठिकाणी आपल्याला लांब असा शब्द दिलेला आहे. लांब आणि उंच, उंच आणि लांब हे मित्रांनो दोन वेगवेगळे अर्थ आहेत, लक्षात ठेवा. जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी जी आहे तर ती आहे अँडीज पर्वतरांग. ही सर्वात लांब असणारी पर्वतरांग आहे. पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणी जर्मनीत स्टुटगार्ड या ठिकाणी भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खालील पैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने जर्मनीमध्ये भरलेल्या स्टुटगार्ड या ठिकाणी जागतिक समाजवादी परिषद जी भरली होती तर त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न देखील मांडला होता. तर ती व्यक्ती आहे पर्याय क्रमांक दोन, मादाम कामा यांनी. ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी याची स्थापना खालीलपैकी कोणी केली. या ठिकाणी आपल्याला संस्था आणि संस्थापक हा घटक मित्रांनो खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा त्यातीलच हा देखील प्रश्न आहे. आणि याच पद्धतीचे आपण जवळपास महत्वाच्या 80 संस्था आणि त्यांचे संस्थापक देखील घेतलेले आहेत. त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी याची जी स्थापना आहे ही केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी सपाट नसून गोल आहे या डॅश यांच्या कल्पनेच्या आधारे भूसंशोधकांनी अज्ञात प्रदेश शोधून काढला. हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. लोकांना वाटत होतं की पृथ्वी जी आहे ही पूर्णपणे सपाट आहे, पण पृथ्वी ही सपाट नसून गोल आहे हे असं कोणाची एक कल्पना होती आणि त्या कल्पनेच्या आधारे जे भूसंशोधक आहेत त्यांनी काही हरवलेले म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला अज्ञात प्रदेश जे आहेत ते शोधून काढले. तर अशी कल्पना ही पर्याय क्रमांक एक तर कोपरनिकस यांची होती. त्यांचं म्हणणं होतं की पृथ्वी जी आहे ही सपाट नाही गोल आहे. पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या डॅश यांच्या कन्या होत्या. पहा कन्या म्हणजे काय तर या ठिकाणी समानार्थी शब्द देखील आहे. आपल्याला मुलगी असा हा शब्द विचारलेला आहे. जर शिवरायांच्या मातोश्री कोण होत्या, जिजाबाई, तर या सिंदखेडच्या कोणाच्या कन्या होत्या. आपल्याला कधी कधी सिंदखेड राजा असंही विचारलं जातं, लक्षात ठेवा. सिंदखेड या ठिकाणी दिलेलं आहे पण सिंदखेड राजा देखील ऑप्शन आहे. तर त्या ज्या आहेत लखुजी जाधव हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. लखुजी जाधव यांच्या त्या कन्या होत्या जिजाबाई. पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आलेला होता. अग्रक्रम म्हणजे काय तर वरचे स्थान कोणत्या क्षेत्राला देण्यात आले होते. कशामध्ये तर भारतामधील पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार, तर शेती क्षेत्र जे आहे हे खूप महत्वाचं म्हटलं जातं आणि पहिली जी पंचवार्षिक योजना झाली त्यामध्ये शेती क्षेत्राला सर्वात वरचं स्थान देण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन केलेली होती. हा देखील मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण यामध्ये टोटल प्रश्न 5वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड मधील विचारलेले आहेत, त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला खूप साऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे ठरणारे आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून कोणत्या ठिकाणी त्यांची वखार स्थापन केली होती. तर ती केली होती पर्याय क्रमांक एक तर सूरत या शहरामध्ये. ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा कोणी मांडली. उत्क्रांतीची जी संकल्पना आहे सुस्पष्ट म्हणजे काय तर क्लिअर स्वरूपामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणी मांडली. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार, तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीची संकल्पना किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला होता. ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे आर्थिक शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे. पहा आपल्याला हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. भारतातील सर्वात मोठे आर्थिक शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते. तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक चार, मुंबई. या शहराला आपल्या देशातील सर्वात मोठं आर्थिक शहर म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, डॅश ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असेल, ZP म्हणजे काय तर जिल्हा परिषद मधील सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जी स्थायी समिती आहे ही ZP मधील सर्वात महत्त्वाची समिती असते। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवीला समर्पित केला जातो? तीज हा जो सण आहे हा कोणत्या देवीसाठी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पार्वती या देवीसाठी साजरा केला जातो। पहा तीज हा सण, ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा पुण्यातील डॅश या ठिकाणी गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींचा इतिहास विषयक माहिती मिळते। या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की पहा गांधी जे आहे त्यांचं स्मारक ज्या संग्रहालयात आहे त्या ठिकाणी गांधीजींच्या इतिहासाची माहिती मिळते, तर ते पुण्यातील कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 आगाखान पॅलेस या ठिकाणी आहे। ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, व्यापाराच्या वाढीसाठी चीन मधील युरोपीय व्यापाऱ्यांनी डॅश या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली होती। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर मांचू। मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पहा मांचू हे काय आहे तर व्यापाराची वाढ करण्यासाठी किंवा वाढीसाठी चीन मधील युरोपीय जे व्यापारी होते त्यांनी एक संस्था किंवा एक संघटना स्थापन केली होती आणि त्या संघटनेला नाव दिलं होतं त्यांनी मांचू। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भूपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार प्रदेशाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश वारे असे म्हणतात। या ठिकाणी काय सांगितलंय, जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाहणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर तसे जे वारे आहेत त्यांना पर्याय क्रमांक 1 तर गृहीय वारे असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। मित्रांनो हे जशाच तसे प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकातील घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF जरी डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, 1874 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली होती? या ठिकाणी 1874 काय आहे हे लक्षात ठेवा। सर्वात पहिल्यांदा सांगायचं झालं म्हणजे 1873 हे जे वर्ष आहे हे सत्यशोधक समाजाची स्थापनेचं वर्ष आहे। पण 1874 या ठिकाणी काय दिलेलं आहे तर 1874 या वर्षी महात्मा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून, तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून 1874 साली मुंबई या ठिकाणी सत्यशोधक समाजाची जी शाखा आहे ती ओपन केलेली होती म्हणजे सुरू केली होती। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, कृष्णराव भालेकर। यानंतरचा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेश पूर्व बिहार पश्चिम किनारपट्टीमध्ये कशाचे साठे हे जास्त प्रमाणात आढळतात? पहा तीन ठिकाणं दिली आहेत, हिमाचल प्रदेश पूर्व बिहार पश्चिम किनारपट्टी यामध्ये कशाचे साठे हे जास्त प्रमाणात आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर युरेनियमचे साठे जे आहेत हे खूप प्रमाणात सापडतात हिमाचल प्रदेश पूर्व बिहार आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा मुक्ती सदन कृपा सदन सदानंद सदन या संस्था खालीलपैकी कोणी सुरू केलेल्या आहेत? पहा या ठिकाणी आपल्या तीन संस्था दिलेल्या आहेत। पहिली आहे मुक्ती सदन, कृपा सदन आणि सदानंद सदन या ज्या संस्था आहेत याचे संस्थापक आपल्याला विचारले आहेत कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 तर पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या ह्या संस्था आहेत। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? मित्रांनो हा प्रश्न आपण मागच्या 2 व्हिडिओ पूर्वीच घेतलेला आहे पहा, पण त्या ठिकाणी त्यांची पदवी कोणती आहे हे आपण घेतलं नव्हतं, स्पष्टीकरणामध्ये त्या गोष्टीचं उत्तर देण्यात आलेलं होतं आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। जे दादोबा तरखडकर आहेत यांनी कामाचा त्यांच्या कामाचा किंवा कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना एक पदवी दिली होती, तर ती पदवी होती पर्याय क्रमांक 3 राव बहादूर ही पदवी। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, ज्या काळात प्रामुख्याने दगडी हत्यारे मिळतात त्याला डॅश म्हणतात, दगडी हत्यारांचा काळ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर अश्मयुग। पहा दगड म्हणजे काय तर अश्मयुग म्हणजे ज्या ठिकाणी दगडाचे अवशेष किंवा दगडाचे हत्यारं मिळतात त्याला अश्मयुग म्हटलं जातं। पर्याय 2 आपलं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे इतिहासाच्या साधनांमधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. इतिहासाच्या संसाधनांमधील कोणती साधने आहेत की जी अत्याच्या आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित येतात. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जी भौतिक साधने आहेत ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती आहेत. पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला होता. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. आणि हाच प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ते जिल्हा आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक एक तर मुंबई शहर या ठिकाणी आहे. पर्याय एक आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अंदमान निकोबार या बेटाची म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. मित्रांनो जी महा टीईटी आहे यामध्ये आपल्याला जे सध्याचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत यावरती हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जवळपास आपल्याला राजधानी 1 ते 2 वेळा तरी विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण जे सध्याचे राज्य आणि त्यांचे केंद्रशासित प्रदेश जे आहेत यावरही एक त्यांचे राज्य आणि राजधान्यावरचा व्हिडिओ आज रात्री 9 वाजता घेऊन येणार आहोत. तर पहा अंदमान निकोबार हे जे केंद्रशासित प्रदेश आहे याची राजधानी कोणती आहे. याची राजधानी आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भागीरथी व अलकनंदा हा प्रवाह डॅश या ठिकाणी येऊन मिळतो व पुढे गंगा या नावाने तो ओळखला जातो. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे पहा. या ठिकाणी गंगा हा शब्द आपल्याकडून टाईप करताना चुकलेला आहे. तर या ठिकाणी गंगा हा स्पष्ट शब्द आहे. भागीरथी अलकनंदा हा प्रवाह कोणत्या ठिकाणी येऊन मिळतो आणि त्याच ठिकाणाला किंवा त्या प्रवाहाला नंतर पुढे जाऊन गंगा नाव देण्यात आलेलं आहे. तर तो जो प्रवाह आहे तो देवप्रयाग या ठिकाणी मिळतो आणि तो पुढे जाऊन गंगा या नावाने ओळखला जातो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो यावरती आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न असा विचारला होता की प्रयागराज या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो किंवा कोणत्या दोन नद्यांचा प्रवाह एकत्र होतो. तर भागीरथी आणि अलकनंदा या नद्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पुनरोपण पद्धती डॅश पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते. पुनरोपण पद्धती हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा पुनरोपण पद्धती ही जी आहे ही भात या पिकासाठी वापरली जाते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल पहा भात. यानंतरचा प्रश्न आहे मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते. मराठी व्याकरणाचे पाणिनी हा शब्द खूप महत्वाचा आहे. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा खूप वेळा आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मराठी व्याकरणाचे जे पाणिनी आहेत हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं होतं. त्यांची पुस्तकं पहा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी संवाद कौमुदी आणि सत्यार्थ प्रकाश. तर यापैकी अशी कोणती पुस्तकं आहेत की त्यांनी या समाज या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं होतं. तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. अ म्हणजे पहा काय आहे ब्राह्मणांचे कसब आणि ब म्हणजे काय आहे तर गुलामगिरी. हे जे दोन पुस्तकं आहेत या दोन पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम हे महात्मा फुले यांनी केलेलं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल दामोदर प्रकल्प यांच्यासारखी प्रचंड धरणे डॅश या योजनेमध्ये उभारण्यात आलेली आहेत. म्हणजे भाकरा नांगल आणि दामोदर प्रकल्प कोणत्या योजनेमध्ये उभारण्यात आलेली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर दुसरी पंचवार्षिक योजना जी होती तर त्या योजनेमध्ये ही जे दोन मोठे मोठे धरणं आहेत हे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे 35 प्रश्न. या 35 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओचा पहिला भाग जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते देखील 35 प्रश्न पाहून घ्यायचे आहेत कारण उद्या पेपर आपला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची जर PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.